मागील काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे हिवरखेड परिसरातील पानपिपरी या पिकांची प्रचंड नासाडी होऊन नुकसान झाले आहे। त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी 4 डिसेंबर रोजी अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भालसाकडे यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला। त्या अनुषंगाने 11 डिसेंबर रोजी हा मुद्दा कोल्हापूरचे आमदार रणधीर सावरकर यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये मांडला। यावेळी त्यांनी पानपिपरी या वनऔषधीची अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईची मागणी लावून धरली। त्यांच्या सोबत अकोट विधानसभा मतदार संघाचे आमदार भालसाकळे यांनी सुद्धा 2 दिवस अगोदर येथे अकोला येथे राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन दिले होते। पानपिपरी पिकाची 7/12 नोंद घेऊन पीक कर्ज मिळणे तसेच सदर पिकाची तोडणी झाल्यानंतर पानपिपरी वाळवणसाठी व वेअर हाऊसमध्ये हे पीक ठेवण्यासाठी परवानगी मिळण्यासाठी विधानसभेमध्ये हा प्रश्न लोकप्रतिनिधींच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे। या संदर्भात शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। MCN न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर। चांगली असतात तिथे गेल्यावर काय होते काय माहित, इतके निगडू बोलायला लागतात, थोडस आपलं योजना वापरलं पाहिजे। आणि ह्या योजना सरकारने चांगल्या योजना काढल्या, ना ह्या हुआ ना वापस योजना, तर ड्रायव्हिंग जे आहे मेकॅनिझम ते फास्ट करावं लागेल। या ठिकाणी विरोधी पक्षांकडून खूप अपेक्षा होती अनिल भाऊ की तुम्ही काही ठोस मागणी करा, निकला का ना जिसके वजह से मुद्दा क्रमांक 2 और 3 है ना, वो बहुत ही हसने लायक बात है। आम्ही त्या मागणीला दुजोरा देऊ, एक रेटा विदर्भ मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने तुमच्या बद्दल तुम्ही चुका काळात बसले। आजच्या अल्पकालीन चर्चेमध्ये अभ्यास न करता, अभ्यास न करता सोपस्कर म्हणून तुम्ही चर्चा मांडली। आज कुठलेही आकडे दोन्ही नेत्यांनी टोपे साहेब मांडले नाहीत, सरकार प्रेशर मध्ये यायला पाहिजे होतं तुमच्यामुळे, प्रेशर बद्दल काय गमतीचा विषय होऊन बसा। माझी या ठिकाणी सरकारला आता नम्र विनंती आहे की हे सर्वे वगैरे जे विषय आहेत ते होत राहतील, नजरअंदाज जो सर्वे असते ना नजरों से तो जमीन बहुत हरी हरी दिखते साहब, थोड़ा सा हमारी नजर से दुनिया और किसानों को देखो तो ध्यान में आ जाएगा वो कितना अड़चणीत है। आणि म्हणून सरकारनं हेक्टरी 50,000 कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी मग त्या पद्धतीनं जिराईत अशा घोषणा या निमित्तानं करावी। या ठिकाणी CCI ची खरेदी सुरू नाही होऊन राहिली। CCI म्हणते फायरचं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट द्या जिनिंग प्रेसिंगला, आणि राज्य शासनाकडून जिनिंग प्रेसिंगला तहसीलदाराला सांगितलेलं आहे तुझ्या अधिकार क्षेत्राबाहेर तू NOC देऊ शकत नाही जिनिंग प्रेसिंगला फायरची। आता लोक काय शहरात थोडी उघडणार आहेत जिनिंग प्रेसिंग, शहराच्या बाहेरच आहेत, म्हणून याविषयी पण सरकारने सुस्पष्ट धोरण घेतलं। आणि एक फक्त शेवटचं मानून माझं भाषण संपवतो, माननीय कृषी मंत्री बरं झालं असतं, कापसावरच बोलू, सोयाबीनवर बोलू, कापूस प्रक्रियेवर बोललो, हेक्टरी 50,000 मदतीची घोषणा व्हावी हे बोललो, काय झालं बियाणे कंपन्यांच्या बाबतीत एक कायदा आला, बियाणे कंपन्या गुन्हा नोंदवायचा, भावना निश्चित चांगली आहे सरकारची बाबतीत, पण तो अडचण ही आहे तुम्ही तक्रारीचं निराकरण करू शकाल, खोट्या तक्रारीचं निराकरण कसं करणार तुम्ही, जितने अपडेट रहेंगे ना उतना तुम रिसर्चफुल रहते मंत्री महोदय, खोट्या तक्रारीचं निराकरण कसं करणार तुम्हाला प्लॅटफॉर्म, ज्या कंपनीचं कॅपिटल 50 कोटीचं आहे त्या कंपनीला जर 500 कोटीची भरपाई देण्याचे आदेश जर झाले तर खरंच तुम्ही सांगा ती कंपनी टिकेल काय, खरंच लोकांना पैसे भेटतील का, असं ना व्हाव की या बियाणे कंपन्या यांचं रजिस्ट्रेशन महाराष्ट्रा बाहेर चाललं जाईल। आणि म्हणून हा कायदा करताना एक बैठक झाली मुंडे साहेबांसोबत, अनेक बैठका घेऊन याच्यामध्ये कुठतरी प्रॅक्टिकल विचार करावा लागेल, भावनात्मक विचार करून चालणार नाही, खोट्या तक्रारीचं प्रमाण फार आहे असं बोलू नये, खऱ्या तक्रारीचं निराकरण कोणी करेल, खोट्या तक्रारीचं निराकरण होणार नाही। मग या कायदा करताना आपण जर त्याच्यामध्ये कृषी व्यावसायिकांवर काही कारवाईची तरतूद करत असाल तर हे शक्य नाही, आपण मूळ जे आहे सोर्स जो आहे खोट्या बियाण्याचा तो सोर्स शोधला पाहिजे, त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। बियाणे उत्पादक वितरक जे आहेत कृषी सेवा केंद्र विशेषतः विदर्भातले मराठवाड्यातले देशातले हे तर फक्त सेलर आहेत, या बाबतीत केलं पाहिजे। सोयाबीनच्या बाबतीत यावर्षी 3.5-4 क्विंटलच्या वरती उत्पादन कुठेच नाही आहे मॅक्झिमम,
किलोनच उत्पादन आहे. आणि मग सोयाबीन शेतकऱ्यांना मदत हेक्टरी 50,000 ची, आणि कापूस उत्पादकांचं इतकं तो ना नुकसान झालं आहे. त्यांनी जो मुद्दा मांडला जयंत पाटलांनी हा खरा आहे. 6,000-7,000 ते भाव नाहीत, ते ग्लोबल इकॉनॉमीवर ठरतात. आणि मग कुठतरी सीसीआयनं खरेदी करावी, त्याच्या पावत्या ज्या असतील त्याच्यावर सरकारने अनुदान द्यावं, किंवा मग हेक्टरी अनुदान द्यावं. नाही त्याच्या पावत्याची फार गडबड होत राहते. आजकाल आपला कापूस दुसऱ्याच्या नावानं आपण विकतो. म्हणून कापूस उत्पादक शेतकरी आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना हेक्टरी 50,000 अनुदानाची मागणी मी या ठिकाणी सरकारकडे करतो. आपण बोलायची बऱ्यापैकी संधी मला दिली, त्याबद्दल आभारी मानतो. आणि या सर्व जे भाषण आहेत, हे भाषण न राहता याचा नोटिंग घेऊन कृषी मंत्री आमचं किंवा यांचं म्हणण्यासाठी बैठक अधिवेशन काळात लावतील, आणि आमचं जे म्हणणं आहे ते कागदावर उतरवतील असे निर्देश अध्यक्षांनी द्यावे ही नम्र विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विदर्भ. सन्माननीय सदस्य बालाजी कल्याणकर.